आणि शास्त्रीय संगीत हा आपला वारसा, आपली जबाबदारी आहे, ह्या पद्धतीने टिकवून गा. मी जे काय हातवारे करतो ती त्यांना वाटलं की तू कोरिओग्राफी आहे आणि मी नाचून गातोय, तर मला असं वाटलं की काय तुमच्या नंतरचे जे फॉर्मॅलिटीज असतात त्या. मग त्यांनी आत घेऊन गेले तर तिथे दीदी बसल्या होत्या. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अमेरिकेत गेल्यानंतर वा वा काय छान, काय मजा मस्ती, वा तुम्ही धमाल करा, फुलं म्हणतात खा शिकरण, तर तसं काही नसतं. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की थोडा खेळकर अजून आहे. थोडीशी भीती मला आली माझ्या. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामी. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण की आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. आणि या कार्यक्रमात बरीच मोठमोठी लोक आपल्याला भेटायला येत असतात, पण आज जे गेस्ट आहेत त्यांचं जरा शब्दात वर्णन करणं जरा थोडं मला मुश्किल जातं. मी विचार करतोय की शब्दात मी कसं सांगू, त्यांचं वर्णन कसं करू, जरा मला प्रश्न पडलाय. कळले सारे शब्दांच्या पलीकडले ते, शब्दांच्या पलीकडले. ही पण मदत त्यांनीच केली, ते पण मला करून दिलेलं नाहीये. तर मी यांच्याबद्दल काय बोलत आहे, कोण आले आपल्याला कळलेलंच आहे. सर पहिले म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आम्हाला वेळ दिला. अनेक धन्यवाद. आता मदत केलीये मी, तर तुम्ही एकदा ऐकवा. मी मदत केली नसती तर काय झालं असतं पाहूया की. निवांत गप्पा आहेत, वेळ घ्या. तुम्हाला स्वर देऊ का? माझा स्वर हालेल, सूर ताल सगळं हालेल, उपयोग होणार नाही. पण मी खूप दिवसांपासून मला इच्छा होती की तुमच्यासोबत गप्पा मारावी आणि आज तुम्ही झाल्यात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर पहिलं म्हणजे तुम्ही गोंदवल्यात हे सगळं सुरुवात झाली, तर मी पण त्यांचा अरे वाचा ती सुरुवात कशी झाली. तुम्ही गोंदवल्यात जात असाल तर तुम्हाला माहिती असेल की पहाटे काकड आरती असते त्यांच्या. तर काकड आरतीमध्ये असा प्रोग्राम असा नव्हता, पण माझ्या वडिलांचा आग्रह असायचा की मी अभंग शिकावेत आणि ते सांगावेत महाराजांच्या समोर. तर एका काकड आरतीला मी लहान असताना देवपूजा, माझी देवपूजा म्हणून एक महाराजांच्या परंपरेतला अभंग आहे तो सांगितला. आणि तिथे ना मी अगदी लहान होतो, मला फक्त फ्लॅशेस मध्ये आठवते की तो माईक खाली आला, माझ्या गळ्यात टाळ्या दिले गेले आणि गाणं मी अभंग सांगितला. परंपरा असते की एक ओळ सांगायची, बाकीच्या निघायची, एक ओळ सांगायची, तसा अभंग संपला. मग पूर्ण काकड आरती झाली, धनी दयाळा गोविंदा, त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर मग काही लोक आली, माझ्या काही एक रुपया, एक पेढा, अनेक गालगुच्चे असं घेतलं. कदाचित आपल्याला गायल्यानंतर जो आनंद होतो तो लोकांनाही होतो हे तिथे कुठेतरी मला असं वाटतं की आत्मनाच्या रुजला असेल. तो कार्यक्रम नसला तरी गाण्याला अशी सुरुवात. पण आधी गाणं तुम्ही शिकला होता का? सहज आपलं मग हे झालं जेव्हा मी साधारण 3-4 वर्षाचा होतो, त्यामुळे त्याच्या आधी फक्त बोलायला शिकत होतो मी. पण घरी गाणं होतं, आई माझी गाणारी होती, वीणाताई सहस्रबुद्ध्यांकडे ती रीतसर शिकली होती आणि ती घरी इतरांना शिकवायची, त्यामुळे ते अनावधानही कानावरती कायम सतत पडत होत. पण म्हणजे आधी तुम्ही जेव्हा हे सगळं करत होता तेव्हा असं कधी हे हा कुठला पॉईंट होता की तुम्ही कायम शिकायला लागलात ते प्रॉपर? शिकायला लागलो आई शिकवत असताना काही लोकांना. मी सायकलीवरनं इकडे तिकडे, जी छोटी स्कूटर असते ना त्याच्यावरनं इकडे तिकडे करायचो. आणि एक कुठली तरी बंदिश आई शिकवत होती आणि त्याच्यानंतर काहीतरी कुकरची शिट्टी वगैरे वाजली म्हणून ती बंद करायला गेली. तर तेवढ्यात मी त्या मुलांच्या इथे, मेधा आणि वर्षा मला वाटते त्या दोघी तायांचं नाव, तर मी उगाच आगाऊपणा, जो पुणेकरी आगाऊपणा असतो, करत असं नाही असं आहे असं काहीतरी सांगत होतो. आणि ते पाहत सांगत असताना आईनी पाहिलं, त्यावरनं तिला वाटलं की मला काहीतरी गाण्यामध्ये गती आहे. मग त्याच्यानंतर तिने पहिल्यांदा मी ते मला तिने शिकवलं नव्हतं असं काय काय शिकलो हे बघण्यासाठी ती खेळ खेळायची माझ्याशी. आता मी हे आलाप म्हणते, आता तू बंदिश ओळख, किंवा मी ही बंदिश म्हणते, तू ताल सांग कुठे आहे, सम कुठे आहे सांग. तर मला असं ते खेळ खेळण्यासारखं वाटत मी ते शिकत गेलो. आणि मग एक तासभर मांडी घालून समोर बसण्याचं जेव्हा वय झालं
तेव्हापासून तिने मला गाणं शिकवायला सुरुवात. पहिली गुरु तुमची आई? पहिली गुरु माझी आई. मग नंतर पुरुषोत्तम गांगुर्डे म्हणून आहेत, त्यावेळेला बालचित्रवाणी होती, तिथे ते काम करायचे. यशवंत बुवांचे ते शिष्य. माझा आवाज जेव्हा फुटला साधारण 7वी 8वी मध्ये, तेव्हा आईनी ठरवलं की पुरुषाकडे गायलं तर पट्टीचा प्रॉब्लेम होणार नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो. आणि मग 10वीच्या सुट्टीपासून अभिषेक युवांकडे मला शिष्य म्हणून पत्करलं. पण ते कसं झालं? ते कसं झालं, परत गोंदवलेकर महाराजांची इथे फिरती आरती असते, तर त्यावेळेसची आरती नवसह्याद्रीला होती. आणि रवी पाटणकर म्हणून एक भक्त संप्रदायापैकी होते, त्यांचे आजोबा नरहर बुवा पाटणकर हे अभिषेकी बुवांच्या अनेक गुरूंपैकी एक, त्यामुळे रविकाकाची त्यांची चांगली ओळख होती. रविकाका स्वतः उत्तम पेटी वाजवायचा. तर सुभाष कामत म्हणून एक अभिषेकी बुवांबरोबर सातसंगत अनेक वर्ष करायचे, तेही महाराजांच्या संप्रदायात कायम यायचे. तर ते दोघं काकड आरती झाल्यानंतर तिथनं अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती अभिषेकी बुवांचं घर होतं, तिथे ते घेऊन गेले. आणि कदाचित नरहरी बुवांच्या नातवाला म्हणजे रविकाकाला नाही म्हणता येत नाही म्हणून कदाचित बुवांनी मला शिष्य म्हणून पत्करला असला. बरोबर. आणि तुम्ही शाळेत असताना कशा शिष्य होता? फार खट्याळ होतो मी, खूप खट्याळ. मला मार्क बरे पडायचे, पण एरवी मी शेवटच्या बेंचवरती खोड्या काढणारा, एक तास झाला दुसऱ्या पिरियडच्या आधी टीचर यायच्या आधी दंगा मस्ती हाणा माऱ्या असं खूप करायचो. हाणा माऱ्या तुम्ही करायचा? हो, करून दाखव. आत्ताच्या माझ्यावरती जाऊ नका, खूप मुलाग्र बदल झालाय माझ्यात. काय म्हणतात ते गाणं नमवत ना, तसं त्याच्या सान्निध्यात राहून राहून मी थोडा वरपांगी जरी शांत वाटलो तरी आता तुम्हाला लक्षात आलं असेल की थोडा खेळकर अजून आहे. थोडीशी भीती मला आली माझ्या. तुमची शाळा कुठली होती? अभिनव विद्यालय. आणि कॉलेज? कॉलेज 11वी 12वी मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो. अच्छा. आणि त्यानंतर विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय VIT मध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंग केलं. आणि कॉलेजमध्ये लढाया वगैरे झाल्या का? नाही नाही झाले. तुम्ही एवढे दिसायला छान, तुम्हालाही कोण छान आवडलं वगैरे लढाया झाल्या नाहीत खर तर. मी दिसायला छान नाहीये. आता इंटरव्ह्यूला हो म्हटल्यानंतर का तुम्ही खोटं कौतुक करताय मला माहित नाही, पण नाही फारशा लढाया नाही झाल्या. एक फक्त इनसिंक नावाची कॉम्पिटिशन होती फर्ग्युसन मध्ये, फर्ग्युसन होस्ट होतो त्या कॉम्पिटिशनचा, आणि ती त्यावेळेला खूप प्रसिद्ध होती. म्हणजे फिरोदिया करंडक जसा आहे तसा इनसिंक ही कॉम्पिटिशन खूप. तर त्याच्यामध्ये लाईट इंडियन म्युझिक म्हणजे चित्रपट संगीताच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. त्यावेळेलाच थोडीशी काही तिकडच्या मंडळीशी थोडी झकापकी झाली होती. ही झकापकी आपण जरा तुम्ही एखाद्या चित्रपटातले थोडे एखादी ओळ ऐकवली तर जरा बरं वाटेल. मी तेव्हा कुठलं गाणं गायलं होतो? मला आता त्या गाण्याचे शब्द आठवत नाही, पण जेवढं आठवतो तेवढं. वादार हासनम होंगे जुदान हम चाहे न चाहे जमाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. वाह, एकदम मी बोलायला लागल्यावर लोकांनाही होणार एवढं चांगलं गायलं आणि काय बोलतोय. पुढं पडलो की तुम्ही म्हणजे तुमच्या कधी डोक्यात होतं का की अभिषेकी बुवांकडे जायचं किंवा असं काहीच नव्हतं? खर तर ही मंडळी देवासारखी मंडळी ती. आत्ताचा जमाना वेगळा आहे, सोशल मीडियामुळे कुणालाही कुठेही काही मेसेज पाठवता येतो, काही म्हणता येतं, पण त्यावेळेला खरंच देवासारखी की ही फक्त एकतर गाण्यामुळे त्यांचं देवत्व असल्या कारणाने ती त्यांच्याकडे भक्ती किंवा देवाला जशी असते तशी श्रद्धा लहानपणापासून होती, त्यामुळे त्यांच्याकडे शिकता येईल हे स्वप्न पाहणं सुद्धा थोडंसं गैरच होतं. पण तरी मी सांगितलं तसं रवी काकामुळे
मला त्यांनी सांगितलं की अभिषेकी बुवांकडे ओळख आहे, तुला मी घेऊन जाऊ शकतो. तो मौका मिळाला. मी मला अजूनही आठवतोय की मी बुवांच्या, मला नाही वाटत मी माझ्या आयुष्यात एकदाही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं असेल. मी बुवा असले आधी असले तर खाली एक तर आम्ही एका ठिकाणी बसायचो नाही आणि असंच उत्तर द्यायचो. जर त्यांनी प्रश्न विचारलं तर इतकंच उत्तर द्यायचो, असंच द्यायचो. आणि ते शिकवत असताना काय कसं सांगायचं, चॉकलेटच्या बंगल्यात गेल्यानंतर एखाद्या हावरट चॉकलेट खाणाऱ्याला जसं वाटेल तसं मला त्यांच्या समोर बसल्यानंतर वाटायचं. आणि मला कधी कधी काही वेळेला म्हणतात की तुमचा दमसाज खूप आहे, म्हणजे तुम्ही एका श्वासात खूप गाऊ शकता वगैरे, तर त्याचं कारण असं असेल की तेव्हा मी श्वास सुद्धा खूप कमी घ्यायचो की कारण शिकताना काही एखादा चुकून स्वर कमी लागला की राहून गेला लावायचा, तर तसं होऊ नये म्हणून मी एका श्वासात खूप जितकं गात असं होईपर्यंत तेव्हा गायचो. त्यामुळे त्यांच्याकडे शिकता येईल किंवा त्यांना भेटता सुद्धा येईल असं मला जन्मात वाटलं नव्हतं. पण मी अगदी जोवर त्यांच्याकडे मला शिकता आलं तोवर पहिल्या दिवशी शिकत असतानाचा जो उत्साह आणि उमेद होती तो मात्र तसाच टिकून राहिला. म्हणजे तो नशिबाचाच भाग अत्यंत. इंजिनिअरिंग तुम्ही केलं तो नशिबाचा भाग आहे का ते तुम्हाला आवडलं म्हणून? तो काय नशिबाचाच भाग म्हणूया आता असं काय, मला मार्क बरे पडायचे आणि साधारणपणे मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये, आता तुमचा जमाना थोडा बदलला आहे, सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर वगैरे होऊन आपल्याला उदरनिर्वाह करता येतो, पण तसं त्या काळात नव्हतं. त्या काळामध्ये सायन्स किंवा कॉमर्स, सायन्स केलं तर डॉक्टर किंवा इंजिनियर, नाहीतर BCS किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बॅचलर्स इन कम्प्युटर मॅनेजमेंट हे करायचं, किंवा मग BMCC, म्हणजे माझे वडील BMCC होते म्हणून उल्लेख आला, कॉमर्स केलं तर कॉमर्स नंतर CA करायचं, नाहीतर IAS करायचं. इतकी माफक ऑप्शन्स होते, एवढ्या ऑप्शन्स नव्हते आमच्या काळात. त्यामुळे मी आपला मित्रमंडळी एरवी जे करते त्या दिशेने आपण घुसतो. तर मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. त्याच्यानंतर बाकीची सगळी मंडळी म्हणली चला इंजिनिअरिंग करूया, त्यांनी म्हटलं चला इंजिनिअरिंग करूया. तर असा तो एक ट्रॅक आपल्या आपण ओघवता झाला. इंजिनिअरिंग याच्यात तुम्ही कधी काम केलं? केलं ना, केलं ना. मी काम केलं, मी ऍक्च्युली 1.5 वर्ष नोकरी केली अमेरिकेला जाण्याच्या आधी. 1999-2000 साली मी IndiaProperties.com नावाची कंपनी होती, त्याच्यात वेब डेव्हलपर म्हणून काम करायचो. त्यामुळे मला आता सगळंच बदललं आहे, पण मला वेबसाईट्स बिल्ड करता येत होत्या, अडोबी फोटोशॉप ते अगदीच पुरातन वर्जन होतं, ते माया नुकतंच आलं होतं, जावा स्क्रिप्ट अगदी नुकतं येत होतं, या सगळ्या गोष्टींची मला तेव्हा माहिती होती. तुम्ही अमेरिकेला जायच्या वेळेस तुम्ही काय ठरवून गेलं, म्हणजे इंजिनिअरिंग याच्यातच करायचं का म्युझिक? सो अमेरिकेला मी जेव्हा गेलो माझं मास्टर्स मी मल्टीमिडिया इंजिनिअरिंगमध्ये करत होतो. मल्टीमिडिया इंजिनिअरिंग हा प्रोग्राम हा 4 डिपार्टमेंट्सचा होता. पहिलं म्युझिक, दुसरं आर्ट्स स्टुडिओ म्हणजे साऊंड इंजिनिअरिंग, इतर व्हिडिओ एडिटिंग ह्या गोष्टी त्याच्यात होत्या. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स म्हणजे नेटवर्किंग, इतर गोष्टी, नेटवर्क्स आणि कम्प्युटर सायन्सचे इतर डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम्स असे विषय, आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स जे मी इथे केलं होतं, मग त्याच्यात डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग असेल या बाकीची गोष्ट होती. आणि ह्याचा तो प्रोग्राम होता. मी जाताना ना काय लक्षात आलं की पूर्वीची जर तुम्ही चित्र पाहिली तर त्याच्यात एक सारंगी असायची, किंवा आपली जुनी रावण हट्टा नावाचं एक वाद्य होतं, तुम्ही ऐकलंय का पाहिलंय का मला माहीत नाही, किंवा इशराज नावाचं एक वाद्य होतं, पण ती आता इतकी दुर्मिळ झाली आहेत की आपण पुण्यात सुद्धा आपल्याला ती बघायला मिळत नाहीत. तर मग ही लोप पावतील का? बरं, वाद्य नाहीत असं नाही आहे की आता वाद्यच नाही आहेत आणि आता आणायची आणि वाजवायची कुठून, पण वादक मंडळी कमी झाली. कारण त्या वाद्याचं स्किल म्हणजे वाद्य वाजवण्याकरता जी कुवत आणि मेहनत करावी लागती ती खूप आहे, आणि ती झाल्यानंतर ते वाद्य संगतीचं असण्याकारणाने परत संगतीचे धडे घेऊन मग त्याच्यावरती चरितार्थ चालवायचा, ही जराशी थोडीशी गोष्ट जोखीमेची व्हायला लागली. त्यामुळे ते वादक कमी झाले. मग मला असं वाटलं की हे वादक जर आपण सिंथेसायझरमध्ये जर ही वाद्य घालता आली याचे टोन्स तर फार छान होईल. म्हणून फिजिकल मॉडेलिंग सिंथेसिस नावाचा एक
पद्धत असते, म्हणजे नॉईजला तुम्ही शेप करत जाता आणि त्याचा खस असं या आवाजावरनं तंबोऱ्याचा आवाज येईल का, ह्या उद्देशाने मी ऍक्च्युली मास्टर्स करायला गेलो. मग तेव्हा ह्याचं काय चालू होतं, म्युझिकशी रिलेटेड काय चालू तुमचं? म्युझिकची गेल्यानंतर कोंडी झाली निश्चितच, कारण तिथे गेल्यानंतर ना बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की अमेरिकेत गेल्यानंतर वा वा काय छान, काय मजा मस्ती, वा तुम्ही धमाल करा, पुलं म्हणतात खा शिकरण, तर तसं काही नसतं. कारण तिथे गेल्यानंतर जेवण आपलंच करायचं, त्याहून अवघड म्हणजे आपण केलेलं जेवण आपण खायचं, भांडी आपणच घासायची, लाईटचं आणि बाकीची सगळी इंटरनेटचं सगळी बिलं आपण भरायची. हे केल्यानंतर तुम्हाला तिकडची फी परवडत नसते म्हणून तुम्ही स्कॉलरशिप घेता. ते स्कॉलरशिप घेता तेव्हा मी टीचिंग असिस्टंट होतो, फिजिक्स शिकवायचो मी, तर ते फिजिक्स शिकवायचो, ते सोडून म्युझिक नोट टेकिंग असायचं, म्हणजे दुसऱ्यांच्या वर्गात जायचं आणि त्यांचे सगळे नोट्स घ्यायचे आणि ते रात्रीतनं टाईप करून एक तिथे डिपार्टमेंट होते असोसिएट स्टुडंट्स, तिथे त्या द्यायच्या. मग त्या प्रत्येक लेक्चरचे $20 मिळायचे, $20 का $25 मिळायचे तसे. हे सगळं करून फुल लोड तुम्ही मास्टर्स करत असतानाच ते चार सब्जेक्ट्स घ्यायला लागायचे, ते चार सब्जेक्ट्स अवघड असायचे. ते चार सब्जेक्ट्स घेऊन तुमची स्कॉलरशिप टिकवण्याकरता तुम्हाला बरे मार्क पाडायला लागायचे. तर ही धावपळ करत असताना नवीन देशामध्ये नवीन आयुष्य अनुभवताना कोंडी खूप झाली, पण मी एक मात्र करायचो, मी रोज झोपताना कानात तेव्हा कॅसेट्स असायच्या, तर काय म्हणायचं वॉकमन, त्या वॉकमनमध्ये कॅसेट घालून माझी ज्या बॅग होत्या त्या एका बॅगेमध्ये मी फक्त शास्त्रीय संगीताच्या सगळ्या कॅसेट्स घेऊन गेलो होतो. रोज रात्री कानात लावून मी ते झोपायचो आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रियाजाला बसायचो. असं साधारण 8-9 महिने गेले. त्याच्यानंतर रागमला नावाची एक संस्था आहे तिकडे, त्यांनी विचारलं तू गाशील का, तर तो माझ्यासाठी परत एक रिसरेक्शन म्हणतो ना गाण्याचं, त्याला एक नवीन जीवन मिळायला लागलं. कारण आता गाणं आहे म्हटल्यानंतर मग मला रियाज करणं महत्वाचं झालं. मग मी पहाटे उठून जसा भारतात रियाज करत होतो तसा रियाज करायला लागलो आणि मग तिथून पुन्हा एकतर तिकडच्या सगळ्या जीवनशैलीची एक सवय झाली, एक ग्रीप मिळायला लागली, तसं तसं माझा रियाज परत वाढायला लागला. मग रियाज करायला लागलो त्यानंतर LA मध्ये कळालं की हा एक मुलगा गाणार आहे, मग माझा LA ला कार्यक्रम झाला. मग उल्हास बापट म्हणून जे संतूर वादक होते ते आले, त्यांनी गाणं ऐकलं माझं, माझ्यावरती खूप प्रेम करायचे ते. त्यांनी सांगितलं की शिकागोला मी आता जाऊन आलो, तुम्ही तिकडे जाऊन गाल का. मग तसा शिकागोला कार्यक्रम झाला. मग हळूहळू मी मास्टर्स करत असतानाच असे सर्वत्र कार्यक्रम करायला. तिथे अमेरिकेत पण तुम्ही त्या टाईपचं म्युझिक थोडंफार एक्सप्लोर केलं असेल? हो, मी मास्टर्स करत असताना दर म्हणजे हे सगळं करत असताना काय म्हणतात ना, किडा खूप होता मला गाण्याचा, त्यामुळे हे सगळं करत असताना दर क्वार्टरला म्हणजे 3-3 महिन्यानंतर पुढचा अभ्यासक्रम असायचा. प्रत्येक क्वार्टरला मी एक गाण्याचा विषय घ्यायचो, मग त्याच्यात मिडल ईस्टर्न अन्सम्बल घेतलं, जॅझ म्युझिक घेतलं, वेस्टर्न आर्ट अप्रिसिएशन घेतलं, अमेरिकन पॉप्युलर म्युझिक घेतलं, नंतर फाईन आर्ट्समध्ये आर्ट अप्रिसिएशन कोर्स केला. तर असं प्रत्येक ह्याच्यात मी, आणि मला स्पोर्ट्सची आवड होती त्यामुळे एकदा बास्केटबॉल केलं, सगळ्यात बुटका होतो मी त्या बास्केटबॉलर्सपैकी, एकदा टेनिसचा कोर्स घेतला, असं बाकी मजा मस्ती ही बरीच केली. आणि मग तिथल्या आणि आपल्या म्युझिकमध्ये साधारण काय फरक वाटतो? म्हणजे पास्ता आणि आपल्या वरण भातात जो फरक, तसं बघायला लागला ना तर वाटतं की अरे बापरे खूपच फरक आहे. पण तुम्ही पाहाल तर धान्य, नंतर पोल्ट्री म्हणजे डेअरी, कडधान्य आणि पालेभाज्या, सगळीकडे मुख्य हेच असतं. ते कुठल्या पद्धतीने केलं जातं आणि त्याला फोडणी कुठल्या पद्धतीने घातली जाते त्या पद्धतीने ती ती रेसिपी बदलते. त्यामुळे वरपांगी जरी वाटलं आपल्याला की हे फारच वेगळं आहे, तरी तितकं वेगळं नाहीये. दिसायला वेगळं जरूर दिसतं, थोडे काही लोक गोरे असतात, काही लोक माझ्यासारखे सावळे असतात, काही लोकांचे केस कुरळे असतात, पण नाक कोणाला इकडे किंवा इकडे नसतं ना. साधारण आपली जी काय म्हणतो त्याला कॉन्फिगरेशन जे असतं ते तसंच असतं. तर आपण कुठे बघतो आणि काय वेचतो ह्याच्यावरती दोन संगीतामध्ये साम्य आहे का फरक हे दिसतो. फरकही बराच आहे. तसं पाहायला गेला तर आपलं मोनोफिलिक म्हणजे मेलडी ड्रिव्हन आहे शास्त्रीय संगीत, आणि वेस्टर्न म्युझिक हे हार्मनी किंवा कॉर्ड्स ज्या पद्धतीने होतील, एका वेळेला अनेक लोक गातात
आणि अनेक लोक गात असताना काही लोक बॅकअप करतात, काही लोक सोनो करतात, अशा पद्धतीचं त्यांचं गाणं आहे. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर नायगरा फॉल्सचा जो धबधबा आहे तो धबधबा काय तुम्ही इथून पाहत नाही, तर तो एक साधारण एक 50-100 फुटावरनं तुम्ही धबधबा पाहाल, तसं त्यांचं संगीत आहे. आपलं संगीत साधारण राजस्थानी आर्ट असतो ना, की जवळ घेऊन पाहावं ते नक्षीकान, लांबून काही दिसत नाही, तसं हातात घेऊन जवळून ऐकण्याची आपली शास्त्रीय संगीताची कला. आणि सर परत भारतात येणं कधी झालं, कट्यारच्या नाटकाच्या वेळेस झालं? हो, मी ऍक्च्युली भारतात दरवर्षी यायचो, पण तेव्हा म्हणजे गाणी बजावणी छोटी व्हायची. माझं तसं अजूनही वास्तव्य अमेरिकेत, मी अर्धा वेळ अमेरिकेत राहतो, परंतु कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या निमित्ताने 2008-2009 साली मला वाटते तालमींच्या वेळेला मी सगळ्यात जास्ती 3 महिने येऊन आम्ही थांबलो, मी आणि राहुल आणि सुबोधनी आम्ही त्याच्या तालमी केल्या आणि मग तो प्रयोग झाला. माझी आणि सुबोधची खरं कमिटमेंट एकाच प्रयोगाची होती, पण तो प्रयोग इतका रंगला की आमचं जे डबल कास्टिंग केलं होतं त्या बिचाऱ्या मंडळींना वाव मिळाला नाही आणि आम्हाला सत्य करायला लागले. तर साधारण त्या 100 पैकी 50-70 प्रयोग केले असतील. तुम्हालाही आयडिया होती का की आपल्याला एवढे दिवस थांबावं लागणार का किंवा नाही? तशी आयडिया नसते, पण मी जनरली खूप स्पॉन्टेनियस आहे. ब्लिंक म्हणून एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल तर हवा, तर त्या ब्लिंक मध्ये आपल्याला एका ह्याच्यामध्ये आत्म गटणी कळतं की हे असं आहे, का कळतं, कसं कळतं हे कळत नाही. मी त्या आतल्या कळण्याला देव मानतो, तर देवाचा एक आदेश आहे असं समजून मी त्या त्या वाटेवरती अजूनही तसंच जातो. आणि सर तुमचे हे सगळं चालू असताना तुमचे आयडल कोण होते, किंवा मी यांना फॉलो करतो किंवा हे मला आवडतात असे बरेच असतील, पण तरी पहिला आयडल तर अभिषेकी बुवा, कारण त्यांच्या इतकं मला असं वाटतं की साधू प्रवृत्तीचं किंवा एकदम इतक्या लोकांना विद्यादान दिलं त्यांनी, कुठेतरी ढळती कला आलेल्या नाट्यसंगीताला कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधेपासून जे त्यांनी एक त्याला पुनरुज्जीवन मिळवून दिलं, ते निष्ठा गाण्याकडे काय असावी, गाण्यामध्ये प्रोग्रॅम पुरतं नव्हे, मी अनेक वेळेला पाहिलं की प्रोग्रॅम झाल्यानंतर सुद्धा अभिषेकी बुवा रियाजाला बसत असत, कितीही उशीर झाला प्रवासातून येऊन रात्री 2 वाजता जरी घरी आलो तरी पहाटे पुन्हा 4:15 तंबोरा सुरू व्हायचा, इतकी मुळात गाण्यावरती निष्ठा, म्हणजे प्रेमाकरता प्रेम, प्रोग्राम करायचा आहे म्हणून गाणं करायचं असं. तर एक तर आयडल, आणि त्या मी 10वीच्या सुट्टीत गेल्यामुळे आपल्याला त्या वयामध्ये जे आपले रोल मॉडेल असतात ते आयुष्यभर रोल मॉडेल असतात. त्यांच्यासोबत भीमसेन जोशी, पंडित भीमसेन जोशी, लता दिदी, झाकीर हुसेन या मंडळीचा माझ्यावरती खूप प्रभाव आहे. तुम्ही सगळ्यांना झाकीर हुसेन हे पण केलं, तो अनुभव कसा? विलक्षण अनुभव. तेव्हा पण मी ते ऑगस्टमध्ये एक वर्कशॉप घेतात, तर त्या वर्कशॉपला काही खरं माझं तसं काही कारण नाही, पण मला मी त्यांची परवानगी घेऊन मागे बसतो. का तर ती ऊर्जा जी असते, जी एनर्जी असते, ती एनर्जी इतकी जबरदस्त असती की त्यांनी पुढचे 3-6 महिने रियाज चांगला होता आपला, पण 1 वर्ष मी बसलो तिथे. तर मला विचारलं गेलं की झाकीर इज आस्किंग फॉर यू, असं एक टेड नावाच्या त्यांच्या स्टुडंटनी, मी घाबरत गेलो, म्हटलं काय केलं बदतमीजी, नुसतं तर बसलो होतो मागे. ते म्हटले की अगर आपका ऐतराज ना हो तो आप नकमा बजाओ के मेरे साथ. आणि मी म्हटलं अरे ह्यांनी कुठे मला पेटी वाजताना वाजवताना ऐकलं, तर लक्षात आलं की त्याच्या आदल्या वर्षी आशाताई खाडीलकर त्यांना घेऊन मी वर्कशॉपला गेलो होतो आणि त्यांनी त्यांना विचारलं तुम्ही गाल का, तेव्हा मी पेटी वाजवली, पण ते 1 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर केलेली संगत त्यांना आठवली. बरं, मी आयुष्यात कधी लहराची साथ केली नव्हती, तर मी तिथेच खिशात हात घालून असं काहीतरी करून एक कुठला तरी नगमा वाजवला आणि तो वाजवला. त्यानंतर बर्कली नावाचं एक स्कूल आहे तिथे, UC बर्कली, तर UC बर्कली वॉज सेलिब्रेटिंग झाकीरजी 1 आठवड्याकरता, त्याच्यात झाकीर टॉक्स झाकीर प्लेज असं एक त्यांनी तिकडच्या एका ऑडिटोरियममध्ये प्रोग्राम केला होता. तिथे त्यांनी मला विचारलं तुम्ही
आणि ते काही गोष्टी या लोकांकडनं शिकाव्यात अशा ती इतका आदर देतात. मी खरं तर काहीच त्यांच्या समोर, मी अगदी मुलाच्या वयाचा आहे, माझी पात्रता देखील नाहीये, पण त्यांनी मला विचारलं की मला माहितीये तुम्ही गाणारे आहात, परंतु तुम्ही माझ्याबरोबर वाजवाल का पेटी, एरवी वर्कशॉपमध्ये वाजवणं वेळ हा पब्लिक कॉन्सर्ट आहे. म्हटलं अखेरची तुमच्याबरोबर मला वेळ घालवायला मिळतो ह्याच्यातच आहे, तुम्ही सांगाल ते करीन. मग ग्रीन रूम मधनं ऑडिटोरियमला शिरताना ते फक्त माझ्याकडे वळून म्हणले, बाय द वे आय माइट आस्क यू टू सिंग. मी असा की काय आता, आणि तेवढं जागीर हुसेन. मग लोकांनी टाळ्या वाजवल्या, मग आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो बसलो. आणि इंटरव्ह्यूच्या ओघामध्ये एका ठिकाणी गायन कलेवरती आलं वादनानंतर, आणि मग त्यांनी ओंकारनाथ ठाकूर, पलुसकर यांचं योगदान कसं, त्यांनी काय केलं असं बोलत असताना ते म्हणले, व्हॉट इज दॅट सॉन्ग? मी म्हटलं बायोजी मेने जानकीनाथ. ते म्हटले गाणारे आहात ना, तर गाऊन दाखवा. तर मला असं वाटलं की डेमॉन्स्ट्रेट करायचंय, कारण तो गाण्याचा कार्यक्रम नव्हता. मी जानकीनाथ धा ठेका आला त्यांचा, मी असा झालो की ठेका आला. मग ते गाणं गायलं मी, मग ते गाणं बरं झालं, लोकांना आवडलं. मग त्यांना त्यांनी मला अजून एक गाणं गायला लावलं. मग प्रोग्राम संपून आम्ही आत गेलो, लोक टाळ्या वाजवत होती त्यांच्याकरता. मग अनकोर म्हणून आम्ही परत गेलो. मला वाटलं आता सोलो वाजवतील, कारण मी ह्या वेळेला नगमा काहीतरी वेगळा विचार करून आलो होतो. तेव्हाही मला त्यांनी गायला लावलं. तिथे जी सुरुवात झाली ती अजूनही मधनातनं मला ते बोलवतात. भीमसेनजींच्या घरी शौनक दादाचं एकदा गाणं झालं, मी लहान होतो, 90s मधली गोष्ट आहे. एका दिवाळीच्या सुमारास त्याचं गाणं झालं होतं आणि मी तंबोऱ्यावर त्याच्याबरोबर होतो आणि गायलो. त्यानंतर हे कोण आहेत असं त्यांनी विचारलं. मी आपलं जाऊन त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं, चांगलंय आवाज चांगलंय एवढंच ते म्हणाले. मग दिदींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर दीनानाथरावांच्या एका त्यांच्या जन्मदिनी ते एक कार्यक्रम करतात मुंबईला, तर त्या कार्यक्रमामध्ये माझं त्यांनी गाणं ठेवलं होतं. बाळकाकांनी फोन करून मला सांगितलं की तुम्ही गा. तर तिथे दीदी आधी त्यांना भेटलो मी आणि स्टेजवर गेलो. माझा एक डोळा सतत तिथे अंधार असतो ना समोर, कुठे आहेत दीदी असं बघत होता. नाही दीदी नव्हत्या असं मला वाटलं. मग मला आयोजकांपैकी एकाने सांगितलं, एक मिनिट आत चला. तर मला असं वाटलं की काय तुमच्या नंतरचे जे फॉर्मॅलिटीज असतात त्या. मग त्यांनी आत घेऊन गेले तर तिथे दीदी बसल्या होत्या आणि मला म्हणल्या, ऐकलं मी खूप छान झालं, मला आत तिथे पुढे बसायला त्रास होतो म्हणून मी आतनच ऐकलं, पण जितेंची आठवण तुम्ही करून दिली आणि माझ्यासाठी तो इतका म्हणजे काही अवॉर्ड्सच्या पलीकडचे जे अवॉर्ड्स असतात ना त्यापैकी ते अवॉर्ड. तसे ह्या काय म्हणतात मर्मबंधातली ठेव म्हणतो ना, तसं हे काही गोष्टी मी असे साचून माझ्या जवळ ठेवलेल्या. दीदींची ओळ तर किती मेरी आवाज ही, मेरी आवाज ही पहचान है, गर आज है हो नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है. सर, आता पुढचे जे प्रश्न आहेत ते सोशल मीडियावर. मी जेव्हा सांगितलं की तुम्ही येणार, तर जी लोक आहेत सगळे फॅन्स आहेत त्यांनी काय विचारले. तर आता पहिलाच प्रश्न सोशल मीडियाबद्दलच, की तुमचं काय म्हणणं आहे सोशल मीडियाबद्दल, किंवा तुम्हाला तुम्ही किती इम्पॉर्टन्स देता, किंवा तुमच्या मते ते काय. माझ्याप्रमाणे घोड्यासारखं आहे सोशल मीडिया. आवरता आला तर फार मजा येते आणि पिसाळला तर गोंधळ होतो. त्यामुळे इट्स अ ग्रेट स्लेव्ह अँड अ बॅड मास्टर. तो वापरता आला तर अप्रतिम साधन आहे. डेमोक्रेटाइज करून टाकतं कम्युनिकेशन. आज आता
कुणालाही मत प्रदर्शन करता येतं, त्याची चांगली आणि वाईट बाजू दोन्ही आहे. कुणालाही करता येतं म्हणून कोणी काहीही बोलू शकतात, पण कुणालाही काही करता येतं त्यामुळे प्रत्येकाला आवाज देखील मिळतो. असं दोन्ही बाजू. तुम्ही 18 वर्षाच्या महेश काळेला काय ऍडवाइस द्याल? 18 वर्षाच्या महेश काळेला मी ऍडवाइस देईन, मोठी स्वप्न पहा. मी तेव्हा नव्हतो बघत. काय ना, मिडल क्लास फॅमिलीमध्ये असताना मला आठवते, मला कीबोर्ड खूप आवडायचा, मी कीबोर्ड वाजवायचो. तर मला एवढाच कीबोर्ड हवा होता. मग तो बोटानीच एका वाजवून टम 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 टाडाडम टम 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 टम, हे जी जुनी मंडळी असतील त्यांना ही ट्यून माहिती असेल, टाराडम टम टम टाराडम टम टम टाराडम टम टम टाराडम टम 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 टम, असं एक डेमो म्युझिक होतं. एवढाच कॅसिओचा कीबोर्ड होता, मला तेवढाच हवा होता. म्हणजे मोठे असतात आणखीन छान असतात हे माहिती होतं, पण तेवढाच हवा होता. का? कारण माझी स्वप्नही मिडल क्लास होती. तर म्हणजे काही वाईट नाही झालं, पण द्यायचीच असेल ऍडवाईस तर आपण सल्ला फुकट असतो, देऊन टाक. मग घरच्यांचं तेव्हा काय हे होतं की 18 वर्षाचा असताना म्युझिक मध्ये करताय किंवा म्युझिक करताय, नाही घरच्यांना सगळ्यांना, माझ्या वडिलांनाही गाण्याची खूप आवड होती, आईलाही आवड होती, आमच्या आईच्या बाजूच्या सगळ्या नातेवाईकांना सुद्धा. माझी मामी गाणारी होती, मामा कंपोजर होता, एक मामे भाऊ एक मावस भाऊ गाणारा होता, माझा थोरला भाऊ तबला वाजवतो. त्यामुळे काही अगदी म्हणजे लग्न असलं किंवा मुंज असली काही कार्यक्रम असला तरी शेवटी आमच्याकडे एक पेटे तबले बाहेर येऊन आमचं गाण्याचा, त्यामुळे गाण्याबद्दल अप्रूप खूप होतं. फक्त प्रोफेशनल गाणं करणारा मी आमच्या घराण्यातलं पहिलाच, कारण आणि मला असं वाटतं की तेच बरोबर झालं. कारण आवडीकरता जेव्हा गातो ना तसं एकतर्फी प्रेम कायम निर्व्याज असतं, तसं माझं एकतर्फी प्रेम गाण्यावरती जडलं आणि एका कुठल्या तरी मौक्यावरती येऊन गाण्यानेही माझ्यावरती प्रेम करायला लागलं आणि मग ते प्रोफेशनल मी गाणं करायला. तुम्हाला असं विचारलंय की एक कुठली गोष्ट आहे की जी महेश काळेबद्दल माहित नाहीये आणि जी तुम्हाला सांगायला आवडेल की तुमच्याबद्दल माहित नाहीये. काय माहित, सगळंच माहिती आमच्याबद्दल. आता काय माहित नाही, असं मला चित्रकलेची आवड आहे. बर, मी लहानपणी बरं स्केचिंग करायचो, आता नाही करतायत, पण मला आठवतं की आम्ही एकदा ट्रेननी प्रवास करत असताना मी त्या बोगीमधल्या सगळ्यांची स्केचेस काढली होती. मग त्यानंतर तो खेळत झाला, म्हणजे त्या मंडळींनी त्यांच्या बाजूच्या लोकांना आली आणि मी बराच वेळ ते स्केचेस करत बसलो, ह्याचं एकदा त्याचं एकदा. तर मला स्केचिंगची आवड आहे. कदाचित ही मजेशीर गोष्ट वाटेल तुम्हाला, मी लहानपणी दोन्ही हाताने लिहायचो, दोन्ही हाताने हो, साधारण दुसरी तिसरी पर्यंत मला हा, आणि दोन्ही हाताने मला सिमेट्रिक ड्रॉइंग पण काढता यायचं. पण मग उजव्या हाताचा वेग थोडा कमी झाल्यामुळे मी आता लेफ्टी आहे, हे कदाचित माहीत नसेल लोक. पहिल्यापासून तुम्ही लेफ्टी नव्हता? मी लेफ्टी पण होतो, पण पहिल्यांदा दोन्ही हाताने, म्हणजे मी पेटी पण मी गोंदवलेकर महाराजांच्या ह्याच्यात आरती तिथे तबला जोरात वाजतो आणि माईक नसतात ना, त्यामुळे भाता खूप जोरात मारायला लागतो. तर भाता मारून हात दुखायला लागल्यानंतर ह्या हाताने भाता मारायचा आणि ह्या हाताने पेटी वाजवायची, किंवा डिक्टेशन देत असताना दहावा हात दुखायला लागल्यानंतर उजव्या हाताने लिहायचं, असं लहानपणी करायचं. नंतर असं विचारलं की डू यू बिलीव इन प्लॅन्ड लाईफ ऑर गो विथ द फ्लो लाईफ? दोन्हीचं मिश्रण असावं, म्हणजे काय करायचं नाही हे ठरवायचं आधी आणि देन गो विथ द फ्लो. तुमचं आधी ठरलं होतं काय करायचं? नाही, ते तुम्ही गो विथ द फ्लो. गोविंद म्हणजे गाणं करायचं नाही असं ठरलं नव्हतं ना, मला गाणं करायला आवडलंच असतं, पण मी जसं सांगितलं तसं एक करिअर ट्रॅक जो मी निवडला किंवा ज्या करिअर ट्रॅकनी मला निवडलं त्याच्यात असं मी वाहत गेलो. मग गाण्याचा एका ठिकाणी मौका आला तर ते तर मला करायचंच होतं. गाण्यामध्ये सुद्धा काही उपक्रम काय काय करायचे, मला आता जे विद्यादान अभिषेकी बोलनी दिलं त्याचं मला पुढे खूप करावं असं वाटतं, म्हणून मी MKSM केलं. मग MKSM केलं, मी दर आठवड्याला शिकवतो, चार चार तास रोज शिकवतो, आजही शिकून आलोय. पण ते शिकवत असताना साधारण राग कुठला शिकवायचा हे माहितीये, पण रागाच्या आतमध्ये आज हे शिकवायचं असं नाही ठरवलं. त्यामुळे साधारण ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग सारखं आहे बघा,
नाही ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग किती ऍबस्ट्रॅक्ट असलं तरी ते कॅनव्हासच्या बाहेर जात नाही. तसं त्याला एक मर्यादा आहे, त्या मर्यादाच्या आतमध्ये काय करायचं हे असं. मग हे तुम्ही आता स्कूल जी हे करता शिकवता ते कधी डोक्यात आलं किंवा ते कसं? मी अनेक वर्ष शिकवतोय, 20-25 वर्ष झाली शिकवतोय अमेरिकेत गेल्यापासून. किंबहुना अभिषेकी बुवांकडे माझ्यानंतर बुवांच्या शिष्यांचे काही शिष्य यायचे छोटे, त्यांच्याकडनं करून घ्या. मग अगदी पलट्यांचे रियाज वगैरे करून घ्यायचो. अमेरिकेला गेल्यानंतर मी शिकवायला लागलो, शिकत असतानाच, मास्टर्स करत असताना 2001 सालपासून. त्यामुळे तेव्हापासून मी शिकवतोच आहे. मला आता आठवत नाही की मी शिकवत नाही असं होतच नाही. मी फक्त प्रवासात असलो किंवा आजारी असलो तरच, फक्त आजारी सुद्धा असलो तरी शिकवतो कारण त्यांनी मला बरं वाटतं. त्यामुळे मी शिकवतोच. कारण काय आहे, एखादी गोष्ट ज्यावरती आपलं खूप प्रेम आहे ती सर्वांनी सगळ्यांबरोबर वाटावी. ज्ञान म्हणतात ना की वाटून वाढतं, ठेवून वाढत नाही. तसं मला ज्याच्यामध्ये इतका आनंद होतो तो सगळ्यांना आनंद व्हावा याच्याकरता मी ते सगळ्यांशी वाटतो. आणि ते वाटत असताना ह्याचा सुद्धा मला व्यवधान आहे की ही अभिजात कला आहे, आपण टिकवली नाही किंवा ती पुढे पोचवली नाही तर त्याचं काय होईल. म्हणजे एखादा वाडा असतो बघा सुंदर सुंदर, त्या वाड्याची मशागत केली नाही तर कालांतरानंतर तो पडू शकतो. तो पडू नये म्हणून रिइन्फोर्सिंग त्याला आपण खांब जसे लावतो तसे माझ्या परीने मी या MKSM मधनं लावतो. आता शेवटचा प्रश्न असं तुम्हाला विचारलाय, म्हणजे ह्यांनी विचारलाय की तुमचा एखादा मजेशीर किस्सा कुठल्या आर्टिस्ट सोबतचा किंवा एखादा फनी एक्सपिरियन्स ऑडियन्स सोबतचा एवढे तुम्ही लाईव्ह शो करता की फनी एक्सपिरियन्स. कट्यारच्या नाटकातले किस्से बरेच फनी आहेत. किती सांगू, पहिल्याच प्रयोगामध्ये सदाशिवचा मी रोल करायचो त्याच्यात. आणि सदाशिवला आधी तो ते पंडितजींकरता जातात, पंडितजी नसतात त्यामुळे खासाहेबांना म्हणतात मला शिकवाल का, ते नाही म्हणतात. मग त्यानंतर चोरून त्यांच्या घरी बद्रीप्रसादच्या त्यांच्या नोकराच्या वेशामध्ये जाऊन सदाशिव शिकतो. तर बद्रीप्रसादचा वेगळा तो मुका असतो, त्याचा वेशभूषा त्याची वेगळी असते. तर मी एक एंट्रीच्या चुकून आधीच सदाशिवच्या एंट्रीच्या वेळेला बद्रीप्रसादचे कपडे घालून तिथे विंगेत उभावतो. आणि मला लक्षात आलं, मी म्हणलं अरे मी चुकून वेगळेच कपडे घातलेत, बर आज जाऊन करायला वेळ नव्हता. मग तिथेच एक पडदा लावला, राहुलनी माईक पकडला होता, सुबोध मला कपडे घालायला मदत करत होता. आणि त्या ह्याच्यामध्ये तेजोनी दिलो गोलो गुणगुणायचं होतं सदाशिवनी, दिव्य तुझ्या तेजानी जगमगली भुवन आज महे दिनमणी करत मी एंट्री केली. तर ते खूप म्हणजे तेव्हा आम्हा भांबावून निघालो होतो, आता मजा वाटते. किंवा असे बरेच त्यावेळेला पंडितजींचा एक उमा पंडितजींची तस्बीर घेऊन जात जात असते गिरीछंद गाण्याच्या शेवटी. पहिल्या दिवशी ती थोडीशी टॉपल होईल की काय असं वाटलं म्हणून कुठल्या तरी बहादरनी त्याला वेलक्रोनी मागून चिटकून ठेवलं. तर ती गेईचंद गेईचंद गे 4-5 गेईचंद झाली ती तस्बीर निघणार. शेवटी चांद उस्मान ज्यांना तिला हकलायचं असतं तिथून त्यांनीच खरकन ती काढली आणि त्यांच्या हातात दिली. असे गमतशीर बरेच. आता इथे एकाने विचारलंय की किंवा अजून एक किस्सा सांगतो तुम्हाला, हा मजेशीर का आहे कारण आपलं म्हणजे संस्कारातनं किती शिकायला मिळतं आणि संस्कार नसल्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन काय होऊ शकतो. मी मगाशी सांगितलं ना माझं पहिलं गाणं जे झालं रागमाला नावाच्या संस्थेमध्ये, ते रागमाला UCSB मध्ये गाणं होतं. सॅन्टा बार्बराला तितके भारतीय नाही आहेत, त्यामुळे साधारण 80% बाहेरची लोक होती. तर त्यातली एक बाई आली आणि ती म्हणली लव्हली म्युझिक, आय रिअली लव्ह युअर कोरिओग्राफी. कोरिओग्राफी मी जे काय हातवारे करतो ती त्यांना वाटलं की तू कोरिओग्राफी आणि मी नाचून गातोय असा कुठेतरी त्यांचा संभ्रम. बसून नेहमी सारखं आणि असं विचारलं की यंग जनरेशन आहे की ते फेलियरला घाबरतात साधारण, तर तुमची अशी कुठली एम्बॅरेसिंग मुवमेंट किंवा तुम्ही शिकलात किंवा ते सांगू शकता ज्यांना लोकांना हे वाटत. मी शौनक दादाच्या मागे गात होतो इथं माझे जीवन गाणे आणि गाणे माझे ही जी ताने ती अडकली माझी एकदा
पर मी स्पोर्ट्समन आहे त्यामुळे मी अडकली म्हणून घाबरलो नाही. मी पुन्हा एकदा रेटायचा प्रयत्न केला, परत चुकली. परत एकदा रेटायचा प्रयत्न केला, परत चुकली. आणि मी घळा घळा रडायला लागलो. आणि त्याच्यानंतर जो काय रियाज केलाय मी त्याचा, आता मला रात्री 2 वाजता जरी उठून तुम्ही गायला सांगितली तरी ती चुकणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं जर तुम्ही काम करायला लागलात तर फेल्युअर येणार. फेल्युअर येत नाही याच्या अर्थ तुम्ही काम करत नाही आहात. फेल्युअर जरी आलं तरी तुमचे प्रयत्न जर येणाऱ्या अपयशापेक्षा जास्त करत राहाल. प्रत्येक वेळेलाच तुम्हाला अपयश आलं की प्रयत्न वाढवायचे, अपयश आलं की प्रयत्न वाढवायचे. आता सिम्पल प्रॉबिलिटी थिअरी प्रमाणे कुठल्या तरी प्रयत्नाला तुम्हाला उत्तर चांगलं मिळतं. ते मी करत राहतो. आणि तसं बघायला गेलात ना कलेमध्ये चुका काही नसतात किंवा अपयश असं काही नसतं. अपयश तेव्हा येतं जेव्हा तुमच्या अपेक्षा असतात. माझी गाण्याकडनं काहीही अपेक्षा नाही. गाणं मला भरभरून देत आहे. वैश्विक रूपानेही देत आहे, आत्मिक रूपाने तर देतच आहे. त्यामुळे डोळे मिटल्यानंतर आपल्याला एखाद्या सुंदर ठिकाणी किंवा आपल्या आई वडिलांच्या सावलीशी जर जाऊन बसल्यासारखं वाटत असेल तर त्याच्यात न लागलेले सूर सुद्धा आनंदच देऊन जातात. त्यामुळे कलेकरता जर विद्यार्थी किंवा तरुण पिढी म्हणत असेल तर तुम्ही गा गा, तुम्ही चुकलं तरी गा. आणि शास्त्रीय संगीत हा आपला वारसा, आपली जबाबदारी आहे, ह्या पद्धतीने टिकवून गा. आणि एरवी सुद्धा न गाणारी मंडळी जी आहेत ना, इंटेंट खूप मोठं, मी इंटेंटला खूप मोठं मानतो. जोपर्यंत तुम्ही करण्याचं तुमच्या मनामध्ये इंटेंट हे पक्क आहे ना, तोपर्यंत फेल्युअरला घाबरायची गरज नसते. प्रत्येक माणसाच्या आतमध्ये, मी मगाशी म्हणालो तसं, एक मॉरल कंपस असतं. त्या मॉरल कंपसला काही लोक देव म्हणतात, मी त्याला देव म्हणतो. त्या मॉरल कंपसचं जर तुम्ही ऐकाल तर तो देव हा तुम्हाला कसं काही चुकीचं सांगेल. कदाचित काही लोकांना ते पटेल, नाही पटणार. पण जर तुमचा उद्देश चुकीचा नसेल तर कुठलीही कृती चुकीची होऊ शकत नाही, किंबहुना ती कधीतरी बरोबर होतीच. सर, जे यंग लोक आहेत की ज्यांना या म्युझिक याच्यात यायचं, तर त्यांना तुम्ही काय सांगता? म्युझिकमध्ये यायचं तर या, स्वागत आहे तुमचं. ICM रेव्होल्युशन म्हणतो मी, इंडियन क्लासिकल म्युझिकची रेव्होल्युशन करण्याची गरज आहे. ती कुठेतरी कट्यारच्या निमित्ताने सुरू झाली, सुरनवाध्यास नावाच्या निमित्ताने ती वाढतीये. आणि ही रेव्होल्युशन कसं त्याचा भाग व्हायचा तुम्हाला जर विचार असेल तर पहिल्यांदा ऐकायला लागा, यूट्यूबवरती ऐकायला लागा. फुकट आहे, घरी आहे, त्यामुळे ते तुम्हाला आवडेलच. मग ते आवडायला लागल्यानंतर फुकट लाईव्ह कार्यक्रमांना या. फुकट लाईव्ह कार्यक्रमानंतर तिकीट घेऊन या, शिकायला लागा, मित्रमंडळींना घेऊन या. मी मगाशी सांगितलं तसं हा आपलाच वारसा आहे, आपल्यालाच टिकवायचा आहे, आपल्यालाच वाढवायचा आहे. जर भारतातल्या सगळ्या लोकांनी गाणं गायचं जर ठरवलं तर 1/6 जगाच्या पॉप्युलेशनमधले आपण आहोत. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी जर गाणं गायलं तर अख्खं जग भारतीय संगीत ऐकेल. सर, तुमच्या आवडत्या कुठले शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ते शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहिले पाणिक घडून येते घडले, ते शब्दांच्या पलीकडले. मी सांगू शकतो सगळ्यांना की महेश काळांबरोबर एक ओळ गायली. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू सर.